सर जे आहेत ते दगावले. हा, आत्महत्या केली त्यांनी. आत्महत्या फायनान्स कंपनी वाले बजाज फायनान्स यांनी त्रास दिलं. किती पैसे होते? पाच हप्ते थकले होते. त्यातलं पण दोन दिले होते, ते माणूसच गेला कुठेतरी, म्हणजे त्यांचा झाला होता पण त्यांनी भरले नाही तिथे हप्ते. जेणेकरून आता आम्हाला अशी शंका येते किंवा आमची शंका बळावतीये की फायनान्स कंपनीने जी 107 CR ची रक्कम 107 CR जे त्यांनी दिलेले रिक्षा चालकांच्या नावाखाले, ते फायनान्स कंपन्यांनाच दिलेत एक प्रकारे. आणि ज्या प्रकारे तुम्ही आता बघितला की महाराष्ट्रात कुठल्या रिक्षा चालकाला विचारा की तो फायनान्स वाल्यांकडनं त्रस्त आहे, पण त्यांची तक्रार चौकीत दाखल होत नाही आणि पोलीस ती तक्रार दाखल करून घेत नाही, तर एक प्रकारचं साटोलोटं चाललंय का महाराष्ट्र सरकारमध्ये, महाविकास आघाडीमध्ये आणि बजाज फायनान्स सारख्या ज्या कंपन्या आहेत. बजाज फायनान्सला जेव्हा कुत्रं विचारत नव्हतं तेव्हा रिक्षा चालकाने त्यांच्या रिक्षा घेऊन त्यांच्यावरती विश्वास ठेवून बजाज फायनान्सचे इन्शुरन्स घेतले, लोन घेतलं, बजाजची रिक्षा घेतली, एवढे बजाज कंपनीवरती विश्वास ठेवून त्यांच्या ब्रँडवरती विश्वास ठेवून रिक्षा चालकांनी त्यांचे उत्पन्न वाढवलं, त्यांची उत्पादनं वापरली. पण बजाज सारखी कंपनी आज अत्यंत निर्दयीपणे या कोणत्या गोष्टींची तमा न बाळगता जमणार बजाज साहेबांनी जे त्यांना आदर्श उभे करून दिले त्यांना पायदळी तुळवत आत्ताची जी बजाजची मॅनेजमेंट आहे अत्यंत निर्घूळपणे रिक्षा चालकांबरोबर वागते. घेऊन बघितलं की अनेक रिक्षावाले आत्महत्या करतात. आमचे रिक्षा चालक होते, कार्यकर्ते होते जावळकर, त्यांनी आत्महत्या केली काही महिन्यांपूर्वी आणि त्यांनी आत्महत्या करताना बजाज फायनान्सचं नाव सुद्धा लिहिलं की ही जी एजन्सी आहे त्यांनी माझ्याकडनं पैसे घेतले त्यांच्या वसुली एजंटनी, ते पुढे भरले नाही आणि म्हणून माझी रिक्षा ओढून घेऊन गेले. या सगळ्या गोष्टीला वैतागून त्या माणसाने आत्महत्या केली. दुर्दैवाची गोष्ट अशी की आज 2-3 महिने होऊन गेले अजून सुद्धा त्याबद्दल कुठली कारवाई झाली नाही आहे. बजाज फायनान्समध्ये जो कुठेही कुठल्या प्रकारे किंवा जे इतर जे गुंडे जिथं त्रास देत होते त्यांची कुठेही कारवाई झाली नाही आहे. याच्यावरनं एवढाच डिस्कशन निघतो की हे जे सगळं गुंडागर्दी चालली आहे फायनान्स कंपन्यांची, त्यांना कुठे ना कुठे महाराष्ट्र सरकारचा अभय आणि हे थांबलं नाही. तर आज आम्ही आंदोलन मोर्चा करण्याच्या मनसिक नाही, कारण की आम्हाला माहिती की दिवस कोविडचे आम्हाला गर्दीची तिकडे लोक गोळा करून आम्हाला गर्दी करून अजून स्प्रेड करायचं नाही आहे कोरोना. म्हणून आम्ही काही ठराविक लोक जे आमच्या बॉडीवरचे आहेत आज निवेदन द्यायला आलो आहे. आज आम्ही शांतपणे सांगतोय पण जर का शासनाची दखल घेतली नाही त्याच्यामुळे आम्ही कोणत्या गोष्टीचा विचार न करता त्यांना बाळगता उग्र आंदोलन महाराष्ट्रावर छेडू याची शासनाने दखल घ्यावी. रिक्षा चालकावर ते कोरोना काळामध्ये अतिशय बिकट परिस्थिती होत चालली, लोकांचे खायचे वांदे चालू आहेत, तरी फायनान्स कंपनी घरात शिरू शिरू आमच्या बायका लेकरांना म्हणतात की तुम्ही धंदा करा किंवा हे करा अशी धमकी देऊन प्रत्येक रिक्षा चालकाच्या घरी जाऊन शिवेगाळ करून त्यांच्या आई बहिणीवरची लाज काढून फायनान्स कंपनी यांच्या रिक्षा घरातनं वडवडू घेऊन चाललेले आहेत. आज करोनाचा शासनाने निर्बंध घेतलेला आहे, करोनाचा लॉकडाऊन लागण हे लागण म्हणून, पण त्याचा कुणी काही दखल घेणार म्हणून आम्ही सरकारला आहेत ना हे गिफ्ट द्यायला चालू झालेलं आहेत. आता आमच्या जे रिक्षा चालक आहेत बरेचसे रिक्षा चालकांनी याच्या आंदोलनामध्ये सामील न होता लोकांनी आत्महत्या केलेले आहेत. फायनान्स कंपनीला त्रास भोगता भोगता यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याच्यातली आमच्याकडे आता बरेचशी मंडळी उपस्थित आहेत, त्यांच्या महिला हे आमचे जावळकर साहेब आहेत, त्यांनी फायनान्स कंपनीचा रागा वैतागो कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. आज त्या गरीब महिलावरती काय सुखाचा धोकर कोसळलेला आहे, तरी त्याला जाणीव न करता बजाज फायनान्स त्यांच्याही घरी जातं आणि त्यांना परत त्यांना गाडीला त्यांची वडून न्यायच्या धमक्या देतात जावळकर साहेब. म्हणून आम्ही ह्या कलेक्टर साहेबांना 1500 रुपये आम्हाला आलेले होते ते सुद्धा दिले. म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना आता हे हा चेक त्यांना प्राधान्य करतोय की गोरगरिबाचा छळ करून फायनान्स कंपनीला आळा काहीतरी लावा, एवढीच आम्हाला कलेक्टर साहेबांना विनंती करायचंय, दुसरं काही नाही आमची मागण्या.